नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, मी प्रमोद पाटील आपले माझ्या कोल्हापुरे किचन्स या यूट्यूब चॅनलमध्ये अत्यंत मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्याला ज्याप्रमाणे वांग्यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे वांग्यांचे अनेक रेसिपीज देखील पाहायला मिळतात। त्यातलीच एक लोकप्रसिद्ध अशी भरलेल्या वांग्यांची रेसिपी आज आपण बनविणार आहोत कोल्हापुरे किचन्समध्ये। तर मग वेळ न दवडता आपण सुरुवात करूयात भरलेल्या वांग्यांच्या रेसिपीला। आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी, आणि त्यासाठी जे सामान लागेल ते पुढील प्रमाणे असेल। 1/2 किलो वांगी घेतलेली आहेत आम्ही, 1 कांदा घ्यायचा आहे, 2 टोमॅटो घ्यायचे आहेत, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे सफेद तीळ, 2 चमचे धने, 1 वाटी शेंगदाणे, 1/2 तुकडा सुकं खोबऱ्याचं असं किसून घ्यायचं आहे ते, 2 पळा तेल घ्यायचं आहे, 2 चमचे घाटी मसाला घेतला आहे आम्ही कोल्हापुरी तिखट, 1 चमचा गोडा मसाला, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत, 1/2 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, 1/2 चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर, 1/2 इंच अद्रक आणि थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे। 2 चमचे आम्ही बेसनसुद्धा घेतलेलं आहे। बेसनामुळे काय होतं तर आपला जो मसाला आहे त्याला थिकनेस येतो। तर या अशा प्रकारे आम्ही टॉमॅटो, कांदा आणि कोथिंबीर आणि ही वांगी चिरून ठेवलेली आहेत। ही वांगी आम्ही अशी पाण्यात ठेवलेली आहेत जेणेकरून ती काळी पडू नयेत। ती अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायची आहेत मधून, आणि कापून झाले की एकदा चेक करून घ्या ती खराब वगैरे तर नाही आहेत ना याची। तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊयात। शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपण धने बडीशेप आणि सफेद तीळ भाजून घेऊयात, थोडंसं खोबरं भाजून घेऊयात। आता हे चांगलं खरपूस भाजलेलं आहे ते आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात। आपण अद्रक आणि लसूण थोडंसं भाजून घेऊयात, थोडंसं आपण जिरासुद्धा भाजून घेऊ 1/2 चमचा, आणि थोडंसं जिरं आपल्याला नंतर फोडणीसाठी लागणार आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता हे बेसन आपण पॅनवरती थोडंसं परतून घेऊ। बेसन आपण यासाठी परतून घेतो आहे कारण त्याच्यातला कच्चेपणा जो आहे तो निघून जातो। आणि हे बेसन आपण वांग्यासाठी जे मिश्रण वाटलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। हे सर्व मसाले आम्ही छान भाजून घेतलेले आहेत, शेंगदाणेसुद्धा भाजून सोलून घेतले आहेत। तर हे आपण मिक्सरला वाटून घेऊयात, आणि हा मसाला जो आहे तो आम्ही अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये, आणि थोडासा जाडसरच ठेवलेला आहे जेणेकरून तो वांग्यांमध्ये चांगला भरता यावा म्हणून। आणि हा मसाला थोडासा जाडसर यासाठी ठेवला आहे कारण तो छानसुद्धा लागतो, आणि त्यातले जे शेंगदाणे आहेत ते आपल्या खाताना दाताखाली आले की छान क्रिस्पी लागतात। हा मसाला जो आहे तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता या मसाल्यामध्ये आपण कच्चा टॉमॅटो टाकून घेऊयात, कच्चा कांदा टाकून घेणार आहोत आपण आता, आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात, 2 चमचे बेसन मिक्स करून घेऊ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला टाकून घेऊ, 2 चमचे कोल्हापुरी घाटी मसाला। घाटी मसाला बनवण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तो मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि 1 चमचा मीठ टाकून घेऊ, मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। तर हे सर्व मिश्रण आता आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत। तर हे आपलं मिश्रण जे आहे ते थोडंसं सुकं आहे, त्यामध्ये एक थोडंसं किंचितसं पाणी टाकून घेऊयात आपण। तर आता आपण हे वांगं जे आहे ते मसाल्याने भरून घेऊयात। तर सर्वप्रथम आपल्याला या वांग्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे आतून, कारण काय होतं या मसाल्यामध्ये जे आपण मीठ टाकलं आहे ते त्या वांग्यापर्यंत आत
पोचत नाही सालीपर्यंत. जर आपण असं मीठ वांग्याला फासलं आतून चारी बाजूने तर ते शिजताना छानपैकी वांग्यात उतरतं आणि वांगं जे आहे ते आपलं टेस्टी होतं. आता यामध्ये आपण हा मसाला भरून घेऊ. मसाला छान असा दाबून दाबून भरायचा आहे वांग्यामध्ये, जेणेकरून वांग्याच्या त्या शेंड्यापर्यंत मसाला जाईल. तर अजून एक वांगं मी तुम्हाला भरून दाखवतो अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आम्ही बाकीची वांगीसुद्धा भरून घेतो. ही अशा प्रकारे सगळी वांगी आम्ही भरून घेतलेली आहेत. आता आपण गॅसवरती त्याला फोडणी देऊन घेऊ आणि छानपैकी शिजवून घेऊ. तर या कढईमध्ये आपण एक पळी तेल टाकून घेऊ, थोडंसं अजून टाकून घेऊ. तेल आपण थोडं जास्त यासाठी घेतलं आहे कारण छान वांग्याला तरी येणार आहे आणि वांग्यांना शिजण्यासाठी थोडं जास्तच तेल लागतं. आता यामध्ये आपण जिरं टाकून घेऊ एक चमचा. यामध्ये आपण हा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, साधारण 6 पाने कढीपत्ताची टाकलेली आहे. आता यामध्ये आपण एक एक करून वांगं सोडणार आहोत अशा प्रकारे. वांगं सोडताना तेल आपल्या अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. आता या कढईवरती आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊयात आणि वांगी जी आहे ती थोडीशी वाफवून घेऊयात. आता आपण कढईवरची झाकण काढून बघूयात. आणि ही जी वांगी वाफलेली आहेत त्यांना एक एक करून असं पलटी करून घेऊयात, जेणेकरून दुसऱ्या साईडनी सुद्धा छानपैकी ते भाजून निघतील. भाजलेली जी वांग्याची बाजू आहे ती अशी काळी दिसते आपण पाहू शकता. आता या वांग्यांवरती आपण जो उरलेला मसाला होता तो टाकून घेऊयात. नुसताच हा वांग्यांचा मसाला देखील फार छान लागतो. आता या वांग्यांवरती आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात, जेणेकरून आपली वांगी आहे ती चांगल्या प्रकारे शिजतील. यावरती आपण एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊयात आणि अशा प्रकारे आपली वांग्यांना छान उसळी आलेली आहे आणि छान शिजलेली देखील आहेत. छान या वांग्यांना तरी देखील आलेली आहे तेलाची. यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि ही आता वांगी आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊ. अशा प्रकारे आपण ही भरलेली वांगी सर्विंग डिशमध्ये सर्व केलेली आहे. वांगी आपली छान शिजलेली आहे चांगली, त्यांना छान कलर सुटलेला आहे, छानपैकी त्याचा मसाला देखील दिसतोय. आणि ही जी भरलेली वांगी आहेत कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत खाऊ शकतो, भातासोबत खाऊ शकतो, फार अप्रतिम लागते. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा बनवणं.